राज्यात वाढत असलेल्या कोरोना विषाणूचा प्रभाव पाहता राज्यात डॉक्टरांची भूमिका खूप महत्वाची झाली आहे. मात्र मुरबाडच्या धसई परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या परिसरात एका बोगस डॉक्टरने केलेल्या उपचारामुळे 5 जणांचा मृत्यू झालाय. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पांडुरंग घोलप असे या बोगस डॉक्टराचे नाव आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हा बोगस डॉक्टर दसई प्राथमिक आरोग्य केंद्रात काही वर्षांपूर्वी शिपाई म्हणून काम करत होता. त्याला निवृत्त होऊन बराच कालावधी झालाय. आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेऊन नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या बोगस डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे. पांडुरंग घोलप याने दसईत दवाखाना टाकला होता. नोकरी करतानाच तो या क्लिनिक मध्ये आदिवासींवर उपचार करायचा. सेवेतून निवृत्त झाल्यानंतरही त्याचा हा गोरखधंदा सुरूच होता. मागच्या काही दिवसांपूर्वी काही नागरिकांनी याबाबत प्रशासनाकडे तक्रार केली होती. मात्र प्रशासनाने या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं. 24 आणि 26 जानेवारी रोजी दसईतील इंदिरा नगर वाडीतील बारकुबाई बाग चिखलवाडीतील आशा नाईक यांचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ राम अस्वले, अलका मुकणे, लक्ष्मण मोरे यांचाही चुकीच्या उपचारामुळे बळी गेला. या प्रकरणी नातेवाईकांनी टोकावडे पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली. याची गंभीर दखल घेत पोलिसांनी तात्काळ पांडुरंग घोलपवर गुन्हा दाखल करत अटक केली आहे. पांडुरंग घोलपच्या विरोधात मृत्यूस कारणीभूत आणि कोणताही परवाना नसताना वैद्यकीय व्यवसाय करत असल्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज पुणे 24, मुंबई.